नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रज देवनगरच्या विक्की भोसले या सर्पमित्राने 8 फुटी धामनला दिले जीवदान। वीज वितरणच्या रोहित्रावर अडकून असलेल्या 8 फुटी धामनला दिग्रज शहरातील देवनगर भागात राहणारा विक्की भोसले उर्फ फंटा या सर्पमित्राने जीवदान दिले। मुख्य मार्गावरील शेतीला लागून असलेल्या वीज वितरणच्या रोहित्रावर 8 फुटी धामन अचानकपणे अडकून पडली असताना नागरिकांनी विक्की भोसले उर्फ फंटा या सर्पमित्राला बोलावून आणले। वीज वितरणने काही काळ वीज पुरवठा बंद केल्यानंतर सर्पमित्र विक्की भोसले उर्फ फंटा याने अलगद धामनला पकडून ताब्यात घेतले व वन विभागाच्या हद्दीत सोडून दिले। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।